नमस्कार कला शाखा द्वितीय वर्ष मराठी अभ्यास पुस्तक साहित्यरंग या साहित्यरंग या पुस्तकातील पाठ दुसरा परिनिवृत्त विद्याभास्कर मणिशंकर उपाध्याय आणि या पाठाचे लेखक आहेत कॉम्रेड शरद पाटील अर्थातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी विशेषत ज्यांचं जी टू आहे टू मराठी आहे त्यांच्यासाठी असणारं द्वितीय सत्रातील हे अभ्यास पुस्तक आणि या अभ्यास पुस्तकातील हा पाठ दुसरा पाटील साहेब ओम शिवसूत्र आणि का प्रारंभ ओम से किया जाता आहे आप भले ही ईश्वर को न मानते हो मेरे लिए कहिये आप मेरी चरणवंदना नाही करते मत कीजिए किंतु मेरे लिए पंडितजी व्याकुळतेने पाहत होते माझ्या मनात व्यावहारिक विचार आला या म्हाताऱ्याने पाणीने शिकवायचं नाकारलं तर कष्टाने माझ्या ओठांतून शब्द ठिबकला ओम पंडितजींचा चेहरा उजळला तडजोडीच्या पराभवातूनही माझे मन अकारण सुखावले सहासष्ट साली दीर्घ स्थानबद्धतेतून सुटताच इंटेन्सिव्ह रिसर्चसाठी मी बडोद्याला आलो होतो संस्कृताध्ययनाची गरज मी माकपचे नेते कॉम्रेड चंदूभाई पटेल यांना बोलून दाखवली ते मला त्यांच्या माजी संस्कृत शिक्षकाकडे घेऊन गेले संस्कृत शिक्षक व्यायांकडे बसले होते आओ आओ चंदूभाई गर्द काळ्या भोयान आडून तेजस्वी डोळ्यांनी पाहणाऱ्या राग व अनुराग दोन्ही टोकांत प्रस्फुरीत होऊ शकणाऱ्या जाड अधरोष्ठातून आवाज आला बसल्यावर निरखून पाहिले व्यवहारासमोर ज्ञान बसले होते चंदुभाईंनी प्रयोजन सांगितले ज्ञान अनंत हस्तेच बसले होते नकाराचा प्रश्न नव्हता मग मी भीत भीत ट्यूशन फीचा प्रश्न विचारला काहीही देऊ शकत नव्हतो तरी अरे पाटील साहेब हा बेचते पडये निशुल्क नंतर किमान वर्षभर ते अध्यापन करीत राहिले बेचाळीस वर्षाच्या क्षुद्र शिष्याचे पण संबोधन पाटील साहेब राहिले कधीही तुम नाही नेहमी आप मला संस्कृतचे व्यवहारिक ज्ञान पाहिजे होते मी शिकावे म्हणून प्रथम महिनाभर ते माझ्या निवासस्थानी कॉम्रेड कृष्णराव गायकवाडांच्या घरी येत राहिले त्यांनी अशा रीतीने शिकवले की पाणिनी शिकल्याशिवाय गत्यंतर नाही असा निर्णय मला घ्यावा लागला मी निर्णय सांगितल्यानंतर विजयानंदाने ते म्हणाले पडिए पाटील साहेब भगवान पाणिनी को त्यांचे डोळे खोडसाळपणे लुकलुकले किंतु पाटील साहेब पाणिनी का अध्ययन आचार्य के घर पर होता आहे पधारे हमारे गरीब पर बडा आनंद रहेगा त्यांचे हे नेहमीचे उदाहरण होते आनंद डभोईया पोळमधल्या एका बोळाला बंद करणारे एक मंदिर वाड्याच्या दरवाजातून आत जाताच समोर एक कुवा ठरल्याप्रमाणे संध्याकाळी चार वाजता विचारत विचारत जाऊन आत पाऊल टाकले कुव्यातून पाणी शेंदून काढून केवळ लंगोट कसलेले पंडितजी शंकराचा जप करीत पोहरे अंगावर उपडे करीत होते त्यांच्या मागे मंदिर पुढे उजवीकडे हात दाखवत निथळणाऱ्या शब्दांनी ते म्हणाले तशरी रखिए पाटील साहेब आया मी त्यांच्यासाठीतही तेन, मी गोऱ्या पान तेजपुंज दिसणाऱ्या व कमावलेल्या शरीरापुढे नतमस्तक होत बैठकीत शिरलो खाली ही बैठक व आत स्वयंपाकघर वर एक मोठी खोली मागे मंदिराची गच्ची व शेवटी पिंजऱ्यासारख्या दोन खोल्या मंदिराच्या डोक्यावर माझे गुरुकुल बनले पंडितजी तक्क्याला टेकून बसले पाटील साहब आप है क्षत्रिय होते है ज्ञानयज्ञ सुरू झाला शिकवताना ते मधूनच व्यक्तिगत जीवनाच्या पाऊल वाटेकडे वळायचे पाटील साहेब मेरी माने बार बार दी थी, बेटा, की मत करो भिक्षु की गृहस्थो की गुलामी होती है हरिद्वाराच्या गुरुकुलात बारा वर्ष शिकलेला हिमालयासारखा हिमध्वल झालेला त्यांचा माथा स्वातंत्र्याच्या ढगांना मग स्वाभिमान स्पर्श करी ते जयश्री हायस्कूल मध्ये महाविद्यालयात न्याय शिकवित सणावाराला एक चमत्कारिक दृश्य नेहमी दिसे एक छोटा कृष गोरा व तरुण देह मागून येऊन लाकडासारखा पंडितजींच्या चरणांवर पडे ते कल्याणभव फुटपुटत उत्थापन देत उभे राहत वा उठवीत म्हणत शू खरेचे डॉक्टर साहेब महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे रीडर डॉक्टर ए एन जानी मग साधा सण असला तरी पंडितजींच्या पायाशी दहाची नोट ठेवीत विशेष असला तर धोतर जोडावं नारळ मी मात्र त्यांना कधीच काही देऊ शकलो नाही त्यांनीही काही अपेक्षा केली नाही गायकवाडांनी घर विकल्यानंतर माझी राहायची जेवायची आबाळ आहे असे त्यांना कुठून तरी कळले ते पुन्हा पुन्हा म्हणायचे पाटील साहेब आप तकलीफ मे है आईये हमारे घर जो रोखासुखा आहे खाई हमारे साथ ते वैदिक काळातच राहत होते पण ते काष्टाध्यापक होते घोराध्यापक नाही अंधार पडवून जाई दुसर प्रकाशात ते बोलतच राहत धाकटी सून येऊन लाईट लावून खाकरून त्यांना जमिनीवर उतरवायचा प्रयत्न करी तिला ते थयू बेटी आऊ आऊ छू बेटी सांगत राहत फार अंधार पडला की ते माझ्या ज्ञानाच्या हवेला कौतुकाने लबाडी म्हणत आणि संपवीत मध्येच थांबून माझ्या पलीकडे पाहत ते म्हणाले पाटील साहेब मैने एक से विवाह किया था मग गच्चीच्या शेवटी असलेल्या एका पिंजरेवजा खोलीकडे विषन्नतेने पाहत ते म्हणाले मेरे क्रोधी स्वभाव से मेरी पत्नी पागल बन गई देखिये मेरे क्रोध का फल त्यांची नजर जेथे स्थिरावली तेथे मी पाहिले वस्त्र व केसांच्या झिंज्या झालेली एक वृद्धा गजांना धरून उभी होती अंधारालाच आकार यावा अशा चेहऱ्याच्या खडकांमधून दोन मोठे डोळे स्निग्धपणे पतीकडे एकटक पाहत होते कधी आम्ही खालच्या बैठकीत बसत असू त्यांचा वडील मुलगा दाहोदहून दाहोदहून आला आला होता तेथे ते संस्कृतचा प्राध्यापक वडिलांसारखा देखणा व विद्वान अद्यावत राहणी पायमोजे व बूट चढवून बाहेर गेला आणि काही राहिले म्हणून अनावधानाने बुटासह आत आला पंडितजी गरबजले बेवकूफ मुलगा विजेचा धक्का दिल्यासारखा बाहेर गेला बूट काढून ठेवून आत आला आणि वडिलांचे पाय धरले पंडितजींच्या पारदर्शक चेहऱ्यात धावून आलेले रक्त ओसरत होते मुलाच्या डोक्यावर हात ठेवून ते क्षमापर पर, पर पुटपुटले पंडितजी माझ्यावर मात्र कधी रागावले नाहीत तसे प्रसंग मात्र येत प्रथमाध्यायाचा इको गुणबुद्धा या तिसऱ्या सूत्राचे निरूपण चालू होते गुण प्रक्रियेत अ अक्षर अच राहते आणि प्रक्रियेत अ अक्षराचा आ होतो मी विचारले पंडितजी गुण मे अ छोडकर बाकी स्वरो को विकार होता है वृद्धी मे तो अ को भी विकार होता है अ को गुण होने पर भी वह गुणहीन रहता है ऐसा क्यू पंडितजींच्या पारदर्शक चेहऱ्यावर रक्त धावले त्यांचे ओठ रागाने थरथरले मग ओठ दाबून त्यांनी रक्तमागे परतवले विकल कठोरपणे ते म्हणाले बादमे बदाउंगा अभिपणाई खतम मग ते अनेक दिवस व्याकरणावरचे ग्रंथ चाळत राहत शिकवणे चालूच राही मग त्यांना ग्रंथात व ग्रंथाबाहेर उत्तर सापडे उत्तर सापडल्यानंतर ते अधीरतेने माझी वाट पाहत राहत मी येणे अगोदर अंघोळ आटोपून ते आसनस्थ असत मियात येतो न येतो तो ते बालकाप्रमाणे अत्यानंदाने उद्गारत पाटील साहेब सवाल का जवाब मिला पूछिए क्या पंडित जी बहुत ढूंढना पडा आप सवाल ही ऐसे पूछते है विजयानंदाने अर्धोन मिलित डोळ्यांनी दोन्ही हात दोन्ही मांड्यावर ठेवून मला जणू काय निग्रह स्थानी नेते म्हणाले अ स्वयंमेव गुण है त्यांची वाङ्मयीन श्रद्धास्थाने दोन होती पहिला कालिदास व दुसरा माघ मधु मधु मधूनच मी कोणाची तरी चर्चा छेडायचो इस पंक्ती मे ने यह शब्द पूर्णार्थ डाला आहे अरे पाटील साहेब या दारिद्र्य तो दुसरे के लिए केली आहे जी का तो सरस्वतीजी जी को तो सरस्वतीजी प्रसन्न थी माघची कठीण कविता विचारली की ते नेहमीप्रमाणे आधी सस्वर पाठी करीत मग डोळे मिटून नागाप्रमाणे डोलायला लागत आणि उदाहरण म्हणत वाह वाह क्या प्रयोग की आहे मागजीने मग त्या शब्द प्रयोगाची व्याकरणात्मक पेचीदगी पुरजे पुरजे खोलून दाखवीत त्यांच्या अध्यापनाची ही खास हातोटी होती माझ्यावर त्यांचे पुत्रवत प्रेम जडले त्यांच्या वर्तुळात ते माझा विषय काढायला लागले कॉम्रेड कॉम्रेड वसंत मेहंदळे

पुन्हा तोच रागावेश पुन्हा तेच दमन पुन्हा तेच उत्तर आणि मग पुन्हा तोच शोध पण उत्तर दिले त्या दिवशी ते, ते गंभीर होते पाटील साहेब लेखक पाणिनी मान्य प्रयोग नाही करते मी प्रतिवादादाखल विचारले आर्ष प्रयोग से अलग है जी हां तो वह शुद्ध और बौद्धों के बौद्धो बौद्धों के अशुद्ध पंडित पंडितजी मौन राहिले सार्वत्रिक नकात चंदूभाई विधानसभेला उभे राहिले पंडितजी त्यांच्या मतदारसंघात त्यांचे मत वजनदार माझ्यावर त्यांची मर्जी म्हणून चंदूभाई मला त्यांच्याकडे घेऊन गेले चंदूभाईंनी विषय काढताच पंडितजी कडाडले राजनैतिक लोक बदमाश होते है विषय बदलून मी चंदूभाईंना तेथून काढले काही महिन्यानंतर शिकवताना अचानकपणे पंडितजींनी मला विचारले पाटील साहेब मुझे मुये मी धर्मसंकटात सापडलो ज्या माणसाला भटोजी दीक्षित मुखोद्गत होता काशीच्या विद्या वारिधी संस्कृतची डॉक्टरेट पेपर्सचा जो तीनपैकी एक परीक्षक होता त्याला देशाचा पंतप्रधान माहीत नव्हता राजकारण्यांचा तर कमालीचा तिटकारा होता सांख्य तत्त्वज्ञानावरचे त्याचे श्लोकबद्ध भाष्य गुजरात सरकारने दुर्लक्षित दु दुर्लक्षीले दुर, होते याचा ते संतापाने उल्लेख करीत मी त्यांना प्रतिप्रश्न केला पंडित जी आपका सांख्य दर्शन पर जो श्लोकबद्ध भाष्य है उसकी संभावना शासन कैसे करती है उस रूप पंडित जी ने शासन करते ना लाखों वाहली ते शांत झाले अनंतर भी तो पंडित जी जब समाजवाद आएगा तब हम आपको प्रशस्त रमणीय गुरुकुल खोल देंगे पात्र छात्र आपके सुपुर्द कर देंगे और आपको तथा आपके छात्रों को किसी चीज की कमी नहीं रहने देंगे समाजवादी शासन सभी चीज़ों को निशुल्क प्रबंध करेगा बस आप लिखे और पढ़ाइए पंडित जी माला नेहमी मनाई चे पाटिल साहब कौन पाणिनिनी पढ़ना चाहता है ये आयुर्वेद के विद्यार्थी आते हैं कुछ श्लोकों श्लोकों का अर्थ समझते ही फुर्र करके उड़ जाते हैं दस साल के बाद पाणिनी सीखने के लिए आपके जैसा छात्र मेरे पास आया है आता तैं डोड़े भरून आले सद्गदित होऊन ते उद्गारले क्या समाजवाद ऐसा होगा तो समाजवाद आणि मग या ज्ञानक वृक्षावर वीज कोसळली एकदा नाही दोनदा जयश्री हायस्कूलच्या स्टाफ रूममध्ये त्यांचा कशावरून तरी झगडा झाला मुख्याध्यापकांनी त्यांनाच दोष धरले ते राजीनामा ठेवून निघून आले पण वृक्ष उभा होता माझी शिकवणी चालू राहिली मग दुसरा पात संस्कृत महाविद्यालयातच झाला ते क्रोधाविष्ट होऊन मला विचारायला लागले क्या पाटील साहेब मुझे न्याय पडाना नाही आता है आपकी क्या राय है कायता कहता है ऐसा वह प्रिन्सिपल का बच्चा तिथेही ते राजीनामा ठेवून आले होते मुलं दोनच धाकटा मुलगा मंद बुद्धी बी एला पास होणार नव्हता चरितार्थाकरता पंडितजींनी भिक्षुकी सुरू केली अग्निपुरुष काळवंडला हिमालयाचा माता झुकला शिकवणे विमनस्क झाले महावैयाकरणाचा जणू खरोखरच भिक्षुक झाला भिक्षुकापासून काय घ्यायचे मी तो ज्ञानयज्ञ स्वतःच बंद केला भारतीय तत्त्वज्ञानावरची त्यांची तीन श्लोकबद्ध भाष्य त्यांनी मला भेट म्हणून दिली ईश्वर स्वरूपम चतुसूत्री ब्रह्मसूत्र अध्याय एक पाद एक व तिसरे ब्रह्मसूत्र भाष्यलोचनस्व अधिकरण त्रयी हस्ताक्षरात त्यांनी लिहिले आहे बंधुवर्ग श्रीयुत शरद पाटीलजी को सप्रेम समर्पित म व उपाध्याय तारीख पंधरा नऊ एकोणावीसशे सहासष्ट शिष्याला बंधुवर्य मानणारा आचार्य पहिली कृती गांधीजींना समर्पणम केली आहे तत्वज्ञानात ते न्याय सांख्य व वेदांत या तीन तत्वज्ञानाच्या समन्वयाचे समर्थक आहेत सृष्टिक्रमात ते भौतिकवादी चारवाक मताशी समन्वय करतात वर्णाश्रम धर्म व जाती व्यवस्था यांचे खंडन करून ते समतेचा पुरस्कार करतात या समन्वयादी आध्यात्मिक को दृष्टिकोनातून ते बौद्ध व जैन तत्त्वज्ञानांचा परामर्श घेतात हा पुनरुज्जीवनवादच आहे पण हेच संस्कृत भारतीय मन आहे समाज परिवर्तन प्रबोधनासाठी हा संस्कृतीचा ठेवा हस्तगत आत्मसात करण्याशिवाय तरणोपाय नसतो तो वेळ व वकुबानुसार विनम्रतेने व चिकित्सकतेने घेतल्यामुळेच मी दासशुद्रांची गुलामगिरी लिहू शकलो हीच माझी पंडितजींना मृत्युत्तर गुरुदक्षिणा सत्यशोधक मार्क्सवादी नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याऐंशी नियतकालिकातून साभार आपण या पाठामध्ये काही संदर्भ पाहतोय त्यामध्ये काही नावं येतात व्यक्तींची विशेषता त्यामध्ये एक पाणिनी आहे एक अश्वघोष कालिदास माघ बटोजी दीक्षित आणि काही कठीण शब्दांचे अर्थही इथे दिलेले आहे उदाहरणार्थ परिनिवृत्त म्हणजे हर्षभराने निवृत्तीचे सुख घेणारे उदाहरण म्हणजे भगवान बुद्धांनी वेळोवेळी प्रसंगानुरूप उद्गारलेल्या प्रीतिवाचक व उत्स्फूर्त वचनांचा संग्रह त्रिपिटकातील बौद्धांचे पवित्र पाली ग्रंथ काष्टाध्यापक म्हणजे घोकणपट्टी करणे याला शिक्षण मानणारे आणि घोराध्यापक म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षा करणे हेच खरे शिक्षण मानणारे पेचीदा म्हणजे गुंता पुर्जे पुरजे म्हणजे एक एक भाग आणि पदपूरण म्हणजे सुटलेल्या शब्दांची पूर्तता करणे आपण हा पाठ शांतपणाने ऐकून घेतला आपले मनपूर्वक धन्यवाद